तर सरकार तातडीने मदत करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर फडणवीसांनी आज ही प्रतिक्रिया दिली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे झी 24 तास वारंवार आज सकाळपासून ही बातमी दाखवत आहे. आज दौरे सुरू आहेत फडणवीस आणि मुख्यमंत्री दोघंही कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि शाहूपुरीमध्ये दोन्ही नेते एकमेकांसमोर आले आणि त्यानंतर फडणवीसांनी ही एक महत्वाची प्रतिक्रिया दिली. झी 24 तासशी एक्सक्लुझिव्ह बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सरकार तातडीने मदत करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. पुराबाबत तातडीची मदत लवकर करा असं फडणवीस यांनी मागणी केली आहे. चर्चा काही झाली नाही, केवळ परमनंट सोल्युशन याचं निघालं पाहिजे. या दृष्टीनं मी त्यांना विनंती केली की तुम्ही एक बैठक बोलवा, कारण आमच्या काळात आम्ही त्याचा निर्णय केला होता तो आपल्याला पुढे नेता येईल. त्यांची अपेक्षा तीच आहे की काही परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे. दुसरं मी त्यांना म्हटलं की टेम्पररी मदत लवकर करा. रोष व्यक्त करतायत सर ह्या दौऱ्यामध्ये, नागरिक रागावलेले आहेत. हो, कारण तुम्ही स्वतः बघितलं असेल की मागच्या काळामध्ये तात्काळ मदत मिळाली, आता 8 दिवस झाले नागरिकांना मदतच नाही, त्यामुळे रोष आहे नागरिकांमध्ये. सुमेश भालेराव सह मेघा कुशी, झी मीडिया, कोल्हापूर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे